नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर असे 10 ओळींचे मराठी भाषण। मराठी राजभाषा दिन। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत। प्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या दिवसाला आपण मराठी भाषा गौरव दिन असेही म्हणतो। या दिवशी थोर मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो। त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते। कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले। मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे। मराठी भाषा ही खूप सुंदर भाषा असून अनेक संत, लेखक, कवी इत्यादी यांनी मराठीत विपुल लेखन केले आहे। मित्रहो, आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया। धन्यवाद। बोला जय मराठी, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा।